जुए सोलापूर येथील गोविंद श्री मंगल कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेल नसले येथील तिसऱ्या मजल्यावर डीएम ग्रुप ऑफ कंपनी या कार्यालयाच्या उद्घाटन यावेळी भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राशिद शेख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून डीएम ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक पंकज देशपांडे व शाहिद मुलवाड यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र सचिव अब्दुल रज्जाक कादरी इंटकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शाहनवाज कंपनी बिल्डर्स लँड डेव्हलपर व नॅशनल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे संचालक सिकंदर शेतसंधी दैनिक अपताक से संपादक प्रसाद जगताप अपताक न्यूज टाइम्स से एडिटर मेहबूब कादरी इंटक जिल्हा सरचिटणीस गणेश बोद्धू हुसेन शेख बांटी कांबळे ओके विंग संघर्ष दल प्रमुख गौतम कांबळे नसले हॉटेल से मालक संजय नसले स्वाद हॉटेल से मालक सादिक नदाफ एसके फाउंडेशन से संस्थापक यूसुफ पिरजादे अनिल सायंकाली कपिल चव्हाण विष्णवी संकट स्वप्न लबुटे मुश्ताक शेख सलाम शेख रजिया मुलवाड आलिया शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंह रजपूत म्हणाले की प्रत्येक यशस्वी उद्योजक आयुष्यात यशस्वी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे दूरदृष्टी योग्य वेळेचे आणि पैशाचे नियोजन त्याचबरोबर काळानुसार आपल्या व्यवसायात आत्मसात केलेले आधुनिक बदल हेच मुख्य कारण असून पंकज देशपांडे व शाहिद मुलवाड यांनी सुरू केलेला व्यवसाय फक्त स्वतःपुरता न करता समाजातील अनेक युवा उद्योजक तयार करण्यासाठी सुरू केलेलं ट्रेनिंग सेंटर हे सोलापूर वासियासाठी गौरवास्पद असून येणाऱ्या काळात डीएम ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवसाय वेगाने वाढावे अशीही सदिच्छा व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन शाहिद मुलवाड यांनी मानले।